दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील विवेक मदन राठोड यांना औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वृत्तविद्या आणि जनसंवाद विषयात पीएचडी पदवी प्रदान केली. एमजीएम वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रेखा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली विवेक राठोड यांनी सोशल मीडिया स्वरूप परिणाम आणि आव्हाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात अभ्यास या विषयावर शोध प्रबंध सादर केला. आरंभी येथील डॉक्टर मदन राठोड यांचे विवेक चिरंजीव आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी बचत गट सदस्य आणि युवकांकडून सोशल मीडियाचा होणारा वापर आणि त्या माध्यमातून साधल्या गेलेल्या ग्रामीण विकासासंदर्भात त्यांनी यात मांडणी केली आहे. यासाठी त्यांनी शेतकरी बचत गट सदस्य तसेच युवकांचे सर्वेक्षण केले. याशिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माध्यम तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉक्टर सुधीर गव्हाणे, आयपीएस मोक्षदा पाटील, माहिती व जनसंपर्क उपसंचालक गणेश रामदासी, अर्थतज्ज्ञ प्राध्यापक एच एम देसरडा, सामाजिक अभ्यासक बाळासाहेब सराटे आदींच्या मुलाखती घेतल्यात. सोशल मीडियाच्या वापरामुळे बचत गटाच्या कामकाजात सुलभता आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेत चालना मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये कृषी विषयक माहितीची उपलब्धता वाढली असल्याचे या संशोधनातून प्रकर्षाने समोर आले आहे. विवेक राठोड यांनी झी न्यूज, दैनिक भास्कर, लोकमत, दिव्य मराठी या माध्यमातून दशकभर पत्रकारिता केली आहे, तर मागील 10 वर्षांपासून ते आकाशवाणी औरंगाबादचे प्रासंगिक निवेदक म्हणूनही काम करीत आहेत. सध्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. एनडीटीव्हीचे संपादक रवीश कुमार, आजतकचे सईद अन्सारी, आयपीएस मोक्षदा पाटील, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉक्टर विलास सपकाळ, कुलसचिव डॉक्टर आशिष गाडेकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विवेक राठोड यांचे पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.